नागपुर में बीते दिनों हुई ड्रग्स की बड़ी कार्रवाई में 2 किलो एमडी ड्रग्स पकड़ा गया था, जिसमें नागपुर के 2 आरोपियों को गिरफ्तार किया था। इस मामले में नागपुर पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने बड़ा खुलासा किया है। इस मामले में नागपुर की अपराध शाखा पुलिस ने बनारस जौनपुर से ड्रग्स माफिया को गिरफ्तार किया है। बता दें कि यह ड्रग्स माफिया इससे पहले भी ड्रग्स बनाने के मामले में संदीप तिवारी को मुंबई पुलिस ने गिरफ्तार किया था। अब इस मामले में और भी बड़े खुलासे हो सकते हैं। कई दिवस पूर्वी 3 मार्च सुमारा से एक नार्कोटिक्स की केस करण्यात आली होती, ज्यामध्ये अंदाजन 2 KG MD पकडण्यात आला होता। त्यामध्ये अपडेट अशा आहे की याचे नंतर तपासामध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरेसीचे सेक्शन्स पण लावण्यात आलेली आहे। यामध्ये एक आरोपी लोकल नागपूरचे राहणारे, त्यांना अटक करण्यात आला होता। याचे नंतर एक आणखी आरोपी ज्यांच्यावर मर्डर वगैरे सारखे गुन्हे आहेत, ते पण नागपूर शहरचा आहे, अक्षय येवले म्हणून, त्यांना पण या केसमध्ये अटक करण्यात आला होता। याचे नंतर तपासामध्ये आणखी 2 लोक जे मुंबईमध्ये, एक मुंबईचे राहणार आहे, एक ओरिजिनली नागपूरचे असतील परंतु ते मुंबईला शिफ्ट झाला होता, असे 2 आरोपी पंकज चर्डे आणि अक्रम खड्डे ज्यांच्यावर पूर्वीचे बरेचसे NDPS चे केसेस आहे, जे इकडेचे कन्साइनमेंट त्यांचेकडून आला होता अशा निष्पन्न झाला होता। आणि हे लोक गोवामध्ये होलीचे दिवशी तिथे काही सेलिब्रेशनचे निमित्ताने गेले होते। आमची एक टीम गोवाला फ्लाई आम्ही करवले होते आणि गोवाला होलीचे दिवशी रात्री असे 2 आरोपीला गोवातून ताब्यात घेण्यात आलेली आहे आणि त्यांना नागपूरला आणून ते सध्या PCR मध्ये आहे। याचे नंतर तपासामध्ये असा दिसून आला की एक संदीप तिवारी म्हणून आहे, जे वाराणसीचे राहणार आहे, ते या गँगला ते सप्लाई हे कन्साइनमेंट करत होता। त्यांना आमचे टीम वाराणसीला गेला होता आणि काल त्यांना वाराणसीतून ताब्यात घेण्यात आलेली आहे आणि त्यांना पण नागपूरला आणण्यात आलेले आहे आणि त्यांना आज आम्ही कोर्टात प्रोड्यूस करत आहे। संदीप तिवारी सध्या एक हे यामध्ये मुख्य सूत्रधार दिसून येत आहे। यांना 2018 सुमारास मुंबईमध्ये 1000 कोटीचे ड्रग्सचे ट्रॅफिकिंगमध्ये त्यांचे विरुद्ध अँटी नार्कोटिक सेल मुंबईनी कारवाई केली होती आणि ते 2 वर्ष अंदाजन जेलमध्ये होता, त्यांना अटक करण्यात आलेली आहे। एकंदरीत या केसमध्ये 7 आरोपी अटक करण्यात आलेली आहे आणि यामध्ये MCOC ॲक्ट अंतर्गत कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक पातळीवर प्रपोजल तयार करण्यात आलेली आहे आणि MCOC अप्लाई करणे या केसमध्ये विचाराधीन आहे। एकंदरीत ही रॅकेटची जी अपवर्ड मी सुरुवातीला सांगितले होते की यामध्ये जे काही अपवर्ड लिंकेज आणि डाउनवर्ड लिंकेज दिसेल अशा प्रकारचे लोकांची पूर्णपणे तपास एक स्पेशल टीम करत आहे। महाराष्ट्र TV 24 के लिए पारस वैसवारे, नागपूर। स्वाद ऐसा जो ना देखे पैसा, रेशमी मटका रोटी के जबरदस्त सफलता और लोकप्रियता को और भी स्वादिष्ट बनाने के लिए हम लाए हैं मटका चिकन बिरयानी। मटका चिकन बिरयानी, स्वाद ऐसा जो ना देखे पैसा। खाने की थाली में अगर रोटी ना हो तो खाना अधूरा माना जाता है, और जब बात रोटी की जाए तो इन सर्दियों में सबसे ज्यादा मजा मटका रोटियों को खाने में आता है। तो आपके शहर में RG रोटी वाला ग्रुप आपके लिए लाया है विदर्भ की मशहूर स्वादिष्ट रेशमी मटका रोटी, जिसे लोग इन सर्दियों में चिकन करी के साथ तो वहीं गर्मियों में आम रस के साथ खाना पसंद करते हैं। हाइजीनिक और उच्चतम तरीके से बनी मटका रोटी के साथ साथ चिकन एंड मटन करी का कॉम्बो पार्सल है, जो कभी भी अपने मूड के साथ साथ आप जब चाहे जहां चाहे ऑर्डर कर इसका आनंद ले सकते हैं, क्योंकि रेशमी मटका रोटी आपको होम डिलीवरी पर भी उपलब्ध है। हमारा पता शताब्दी चौक, जोगी नगर, नागपुर। फॉर मोर डिटेल्स एंड ऑर्डर, और अब आप ऐप के जरिए भी अपना ऑर्डर प्लेस कर सकते हैं। स्वाद ऐसा जो ना देखे पैसा,
रेशमी मटका रोटी के जबरदस्त सफलता और लोकप्रियता को और भी स्वादिष्ट बनाने के लिए हम लाए हैं मटका चिकन बिरयानी। मटका चिकन बिरयानी, स्वाद ऐसा जो ना देखे पैसा।